कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. किस्ती बाई पकडा हिला. सोडा मला. काय करताय? सोडा. आमच्या घरात घुसली, चोरी केली, मारहाण केली आणि ह्या पोरीला पळवून नेत होती. बाकी तक्रार आमची मुनीम लिहायलेत. धनाजी बी अंगठा मारून देईल. आज आमच्या घरात कार्यक्रम असून हिनं हिथं येऊन हुल्लडबाजी करून आमच्या घरात गोंधळ माजविला. हे कलम लावा, ताब्यात घ्या हिला. चांगली 7-8 वर्ष बाहेर काढूच नका. सा आली मट्टी शिक्षणाची टिमकी वाजवणारी. हे बघा, तुम्ही तुम्ही झडती घ्यावं तर माझी. मी काही केलेलं नाही, काही नाहीये माझ्याकडे. मी कोणालाही मारहाण केलेलं नाहीये. माझ्या घरचे संस्कारच नाही येत तसे. माझे आई वडील शिक्षक आहेत. आणि बेकायदेशीर काम तर मितालीचे वडील करतात. तिचं लग्न लावून देतात. तुम्ही समज त्यांना द्या. मी काय केलंय? ओ, ते सगळं पोलीस स्टेशनला बोला. चल तू. अरे ऐका माझा. सोडत्यास नाही. ढाकलं सरकार. थांबा तुम्ही. तुमसनी काय भी माहिती नाही. ही मास्तरीन आपल्या घरात घुसली आणि थोरल्या मालकांच्या खोलीत गेली. एवढंच नाही, आपल्या सिक्युरिटीला बी हाणलंय. आणि या धनाजीच्या मितालीला फूस लावून पळवून घेऊन चालली होती मास्तरीन. थोरल्या सरकार जे बी करायला बरोबर करायला. तुम्ही लांब राहा याच्यापासून. ही कशाला इथं आली? आज घरात एवढं मोठं फंक्शन आहे, ते सोडून बघ आपण काय करायलो. नाही नाही आई साहेब, यांचं काहीतरी. ती या घरात आलीच का? मी बोललो होतो त्यासनी. मलाच फाईल द्यायच्या होत्या आपल्या फुल पगाराच्या राजनी. फाईल द्यायच्या होत्या. मग मी त्यासनी फोन केला, म्हटलं कोणाला तरी पाठवून द्या इकडे बंगल्यावर. फुल पगारे म्हणले की कोण माणूस नाही आहे पाठवायला तुमच्याकडं. मास्तरीन भाई त्यासनी पाठवू काय? म्हटलं द्या पाठवून, कारण आज अर्जंट होतं ना. कारण आज त्याच्यावर फुल पगारांच्या सह्या होऊन ते CH ऑफिसमध्ये जाणं गरजेचं होतं. म्हणताना म्हटलं द्या पाठवून. तर ह्या आल्या. बरं, ह्या आल्या त्या आल्या बाहेर बंगल्याच्या उभारून मला फोन करतात. मला म्हणे मी काय आत येणार नाही. माझं तिथं डोसकच फिरलं माहितीये काय. मी म्हणलं आज येणार नाही म्हणजे मालक कोण आहे इथं, नोकर कोण आहे म्हणलं. मी सगळी कामं धंदे सोडून काय बाहेर येणार नाही म्हणलं. तुमची नोकरी खतऱ्यात येईल म्हणलं. असली फालतूगिरी केली. तर शेवटी आल्या. मग खाली मान घालून आल्या. बर आल्या त्या आल्या. गंमत काय, मी ह्यांना हात करतोय. बरं काय, इकडं बघा, इकडं ह्या ह्यांच्याच तंद्रीत. ही अति शिकलेली माणसं, यांची खोपडी कुणीकडे असतात त्या मला काही कळत नाही. आपण कुणीकडे चालतोय काय? यांना भान नाही काय? नाही घुसल्या त्यांच्या खोलीत. दाखले सरकार, हिनं काठीने मला. ए ए ए, तुला मी परत सांगणार नाही. बघ, मी बोलत असताना चिडचूप असायचं एकदम. आओ, पण असं काहीच झालं नाही. ओ, तुम्हास मी काय कन्नड मध्ये सांगू काय? आता ग बसा की जरा ग बसा. मी कवा धरणार? अरे मी कधीपासून कॉल करतोय. लास्ट डायल बघितलं? फुलपाखर हे बघ. बघ काय शेवटचा डायल फुलपाखर आहे. तुम्हाला खरं कुठं करायचं आहे काय? तुम्ही पाहिजे तर कॉल लावा त्यांना, विचारा, तुम्हीच बोलून घ्या. एक मिनिट. ओ मास्तरीन भाई, एक मिनिट नाही, 2 मिनिट नाही. तुम्ही आता मध्ये मध्ये बोललं का? मी तुम्हाला मी ह्याला पण तेच सांगितलं. मध्ये मध्ये बोललेलं अजिबात मला आवडत नाही. मग तू काय बघतोस काय माझ्याकडे वर्तुळ करून बघतोस काय? एक तर तू असली काहीतरी फालतू तक्रार घेऊन थोरल्या सरकारांकडे जातोस. तुला लाज वाटते तर रब काल. माफ करा सरकार. चालली, माफ करा म्हणजे
परत परत सांगण्यात येणार. ए तुम्ही काय इथं काय मॅटिनी शो लावलाय हा काय गंमत. अरे निक की एवढं रिफ्लेक्ट व्हायला लागलं इथे. निक तू घाबरू नको बाळा. ए मावशी तिला काहीतरी आईस्क्रीम बिस्क्रीम खायला लागाल. घाबरू नको जा यार पडल्यावनी कारले दी. तुम्हाला नाही तर माहिती आहे आमच्या आईसाहेबांचा विषय कसा आहे. एकदा मनावर घेतलं की घेतलं. त्यांनी मास्तरीन बाईसनी मोठ्या मनानं माफ केलेलं आहे. पण आमची एक अट आहे. तू पुन्हा आमच्या घरात पाऊल ठेवायचं नाही. आमच्या समोर अक्कल पाजळायची नाही. पुन्हा जर तू आमच्या घरच्या आजूबाजूला दिसलीस ना तर मात्र आम्ही हयगय करणार नाही. नाही नाही आता त्या कशाला येतील. आता नाही येणार. आता काय हिंमत होते त्यांची. नाही नाही झालं झालं संपलेलं आहे मिटलेला आहे विषय. आता साहेब त्यांच्यावर आम्ही कोणतीही तक्रार केलेली नाही मगाशी म्हणल्याप्रमाणे. त्या आता जाऊ दे त्यांना घरी. हा त्यांच्यावरची तक्रार आम्ही मागे घेतलेली म्हणजे केलेलीच नाही. पण मला तक्रार करायची. तुला तक्रार करायची आमच्या घरात घुसून आमच्याच विरुद्ध. मला तक्रार करायची मॅडम कारण मला मितालीची काळजी वाटते. तिचं शिकण्याचं वय बुद्धी आहे तिच्याकडे आणि इतक्या लहान वयात तिला इथे असं घरकामासाठी जुंपलं जात आहे. ओ हो मास्तरीन मी झालं की आता संपलं की विषय. तुम्ही आणि कशाला विषय वाढवलाय. विषय वाढवते कारण विषय मायनर मुलीच्या भविष्याचा आहे. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.